मित्रांनो विवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इन्स्पेक्टर साहेब आकाश आणि भूमीला घरी घेऊन येतात आणि आकाशला सुखरूप बघून सर्वांनाच खूप आनंद होतो आजी आज रडतच आकाशला मिठी मारते आणि तो ठीक आहे की नाही या गोष्टीची चौकशी करते तर पौर्णिमा खूप चिडलेली असते आणि ती रागातच भूमी आकाशकडे बघत असते तर आजी इन्स्पेक्टर साहेबांचे आभार मानते आणि त्यानंतर त्यांना विचारते की या भूमीनेच माझ्या आकाशला किडनॅप केलं होतं ना मला तिच्याकडेच हा सापडला ना आणि त्यावर इन्स्पेक्टर साहेब तिला सांगतात की आजी तुमचा अंदाज पूर्णपणे चुकीचा होता या सगळ्यामध्ये भूमी मॅडमचा काही दोष नाही या सगळ्याशी त्यांचा काही संबंध नाही आणि ते ऐकून आजीला धक्का बसतो तर इतर सर्वांना खूप आनंद होतो तर रागिनी इन्स्पेक्टर साहेबांना विचारते की नक्की काय झालं होतं आकाश तुम्हाला कुठे सापडला आणि त्यावर इन्स्पेक्टर साहेब घडलेला सगळा प्रकार सांगतात आणि म्हणतात की भूमी मॅडमच्या हुशारीमुळेच आम्ही आकाशपर्यंत पोहोचू शकलो आणि ते ऐकून सर्वांनाच खूप आनंद होतो पौर्णिमा मात्र खालीमान घालून उभी असते आणि त्यानंतर ती इन्स्पेक्टर साहेबांना विचारते की ज्या गुंडांनी आकाश जिजूंना किडनॅप केलं होतं ते सापडले का त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात नाही दुर्दैवाने ते आमच्या हातून निसटले पण आमचा शोध सुरू आहे आणि ते ऐकून पौर्णिमाच्या जीवात जीव येतो त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब राजा काकांना विचारतात की तुम्ही आकाशच्या मानसिक स्थितीबद्दल मला काहीतरी सांगत होता ना त्यावर राजा काका म्हणतात हो काही वर्षांपूर्वी आकाशचा एक मोठा अपघात झाला होता आणि तेव्हापासूनच त्याच्या मनावर परिणाम झाला आहे त्यामुळे आम्ही त्याला एकट्याला बाहेर सोडत नाही त्याची काळजी घेतो त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की खरं तर या बाबतीत आम्हाला आकाशचा एक वेगळाच अनुभव आला आहे आणि मग ते सगळ्यांना सांगतात की कोणी आपल्याला किडनॅप केलं तर लोक पॅनिक होतात घाबरून जातात आकाश मात्र पॅनिक झाला नाही त्याने स्वतःच्या सुटकेसाठी खूप प्रयत्न केले त्याने खिडकीजवळ सामान रचले त्यावर उभा राहिला खिडकीतून आमचं लक्ष वेधण्यासाठी आम्हाला आवाज दिला इतकंच नाही तर त्या गुंडांचा मार खाऊनसुद्धा त्याने हार मानली नाही सतत त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तो प्रयत्न करत राहिला आणि हे सगळं त्याने अगदी नॉर्मल माणसासारखं केलं त्यामुळे आकाश मानसिकरित्या आजारी असूच शकत नाही कदाचित तो पूर्वी आजारी असेल पण आता मात्र पूर्णपणे बरा झाला आहे आणि इन्स्पेक्टर साहेबांचं हे बोलणं ऐकून भूमीला आजीला रागिनी राजा काकांना सर्वांनाच खूप आनंद होतो आजीचे डोळे तर नकळतपणे भरून येतात आणि ती आकाशच्या डोक्यावरून हात फिरवते तर राजा काकासुद्धा म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब तुमचं हे बोलणं ऐकून आम्हाला खरंच खूप आनंद झाला तर रागिनीसुद्धा आकाशचं कौतुक करत असते आणि मग त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांचा सा निरोप घेऊन तेथून निघून जातात तर सर्वजण आकाशकडे कौतुकाने बघत असतात आणि मग त्यानंतर आकाश आजीला म्हणतो की आजी तू प्लीज सायकल राणीसोबत बट्टी कर ना तिची या सगळ्यामध्ये काहीच चूक नाही आम्ही दोन दिवस एकत्र राहत होतो ना तेव्हा तिने माझी खूप काळजी घेतली आणि खरं तर सायकल राणीने सांगितल्याप्रमाणेच मी वागलो तिने मला सांगितलं होतं की काही झालं तरी घाबरून जायचं नाही गणपती बाप्पा सतत आपल्या सोबत असतो त्यामुळे आपण प्रयत्न करत राहायचे आणि आकाशचं हे बोलणं ऐकून भूमी कौतुकाने त्याच्याकडे बघत असते तर रागी नी सुद्धा भूमी आणि आकाशचं खूप कौतुक करते आणि त्यानंतर आकाश भूमी आणि आजीला एकमेकींसमोर उभं करतो आणि त्यांना एकमेकींसोबत बट्टी करायला सांगतो आणि त्यानंतर भूमी काही बोलणार इतक्यात पौर्णिमामध्ये येते ती टाळ्या वाजवतच भूमीला म्हणत असते की वा भूमिताई काही डाव रचलायस ग तू म्हणजे तूच आकाश जिजूंना किडनॅप केलं पण जेव्हा हे प्रकरण तुझ्या अंगाशी आलं तेव्हा तूच त्यांना सोडवलं आणि सगळ्यांसमोर असं दाखवलं की तुझ्यामुळे आकाश जिजू सापडले सगळ्यांच्या नजरेमध्ये तू मोठी झाली आणि पौर्णिमाचं हे बोलणं ऐकून सर्वजण रागातच तिच्याकडे बघतात भूमी काही बोलणार इतक्यात पौर्णिमा म्हणते की मी तुला लहानपणापासून ओळखते दुसऱ्यांच्या नजरेत आपली इमेज चांगली बनवण्यासाठी आणि स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी तू कोणत्याही थराला जाऊ शकते आणि पौर्णिमाचं हे बोलणं ऐकून रागिनी तिच्यावर चिडते मात्र तरीही पौर्णिमा गप्प बसत नाही सगळ्यांसमोर भूमीला वाटेल ते बोलत असते आणि आजीच्या मनात सुद्धा पुन्हा भूमीबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि पौर्णिमाचं हे सगळं बोलणं ऐकून आकाश देखील खूप चिडलेला असतो मात्र तरीही तो काही तरी का बोलत नाही परंतु शेवटी पौर्णिमा भूमीला म्हणते की आता काय झालं तू गप्प का, का बसलीस दातखिळ बसली आहे का तुझी थांब तू अशी ऐकणार नाही आणि असं म्हणत ती भूमीवर हात उगारते आणि त्यावेळी आकाशमध्ये पडतो आणि तो पौर्णिमाचा हात पकडतो त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पौर्णिमा तर खूप घाबरलेली असते तर आकाश रागातच तिला म्हणतो की पौर्णिमा वहिनी मला माहीत आहे मुलांनी मुलींना मारायचं नसतं कोणीच कोणाला मारायचं नसतं त्यामुळे मी गप्पा आहे नाही तर मग मीच तुला मारलं असतं आणि आकाशचं हे बोलणं ऐकून सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात तर आकाश पोर म्हणतो की पौर्णिमा वहिनी मी तुला सांगितलं ना सायकल राणीची या सगळ्यामध्ये काही चूक नाही पण तरीही तू सतत तिच्याबद्दल वाईट का बोलत असते ती तुझी मोठी बहीण आहे ना ग मग मोठ्या बहिणीला कोणी मारतं का सायकल राणी तुला काहीच बोलत नाही तू मात्र सतत सायकल राणीबद्दल वाईट का बोलते आणि आता जर तू परत सायकल राणीबद्दल वाटतेल ते बोलली तर मला अजून राग येईल आणि मग तो पौर्णिमाचा हात झटकून देतो मात्र तरीही पौर्णिमा म्हणत असते की जुजू तुम्ही खूप साधे आहात त्यामुळे तुम्हाला या सायकल राणीचे डाव कळत नाही मात्र त्यामुळे आकाश अजून चिडतो आणि तो आजीला सांगतो की आजी, आजी जेव्हा मी आणि सायकल राणी दोन दिवस त्या घरात राहत होतो ना तेव्हा सायकल राणीने माझी खूप काळजी घेतली तिने मला कधी भूक लागूच दिली नाही त्याआधीच ती मला खायला द्यायची तिने मला बरं केलं माझी खूप काळजी घेतली मला गोष्ट सुद्धा सांगितली मग आता तूच सांग सायकल राणी वाईट कशी असेल आणि आकाशचं आकाश हे बोलणं ऐकून सर्वजण त्याच्याकडे पाहतच असतात तर आकाश भूमीची बाजू सगळ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो की सायकल राणीमुळेच मी बरा झालो आहे आणि जर आपल्यासाठी कोणी चांगलं केलं तर आपण त्याला थँक्यू म्हणतो ना मग आपण सायकल राणीचे आभार का मानत नाही आपण तर तिला गिफ्ट द्यायला हवं ना आणि खरं तर सायकल राणी मला घेऊन घरीच येणार होती पण मीच तिच्याकडे हट्ट केला की मला घरी जायचं नाही कारण मला तिला घेऊन घरी यायचं होतं त्यामुळे यामध्ये माझी चूक आहे तुम्ही मला शिक्षा द्या आणि आकाशचं हे सगळं बोलणं ऐकून माणसी म्हणते की तुमच्या एक गोष्ट लक्षात येते आहे का आता आकाश भाऊजी बोलताना मानेला झटका देत नाहीये ते पूर्वीप्रमाणेच नॉर्मल सारखं वागत आहे आणि तेव्हा ही गोष्ट सर्वजण नोटीस करतात आणि आकाशमध्ये झालेली सुधारणा बघून त्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो मात्र त्यानंतर पौर्णिमा पुन्हा काहीतरी बोलणार इतक्यात भूमी आजीजवळ येते ती आजीसमोर हात जोडून त्यांची माफी मागत म्हणते की आजी मला माहीत आहे माझ्यामुळे आकाशचा अपघात झाला आणि त्यामुळे त्याची जी काही अवस्था झाली होती त्याला मी जबाबदार होते त्यामुळे त्याला बरं करण्याची जबाबदारीसुद्धा माझीच होती आता मी त्याला बरं केलं आहे त्यामुळे मी इथून निघून जाते आणि भूमीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आजी भूमीला माफ करते आणि मग पुन्हा एकदा भूमी माप ओलांडून गृहप्रवेश करते त्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद होतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा